विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण अण्णाभाऊ साठे यांची बुद्धाची शपथ ही कथा अभ्यासणार आहोत ही कथा मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे अण्णाभाऊ साठे हे मराठीतील एक अतिशय समर्थ व कसदार लेखन करणारे साहित्यिक लेखक होते त्यांनी पोवाडे लावण्या नाटक लोकनाट्य प्रवास वर्णन कथा कादंबऱ्या अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये खूप सारे लेखन केलेले दिसते त्यांच्या फकीरा संघर्ष चित्रा वैजंता यासारख्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि मर्याईचा गाडा सापळा राम रावण युद्ध स्मशानातील सोनं यासारख्या देखील खूप परिचित आहेत लोकांना माहीत आहेत त्यांनी आकलीची गोष्ट बेकायदेशीर लोकमंत्र्यांचा दौरा ही लोकनाट्य लिहिलेली आहेत त्यांची मुंबईवरील लावणी खूप प्रसिद्ध आहे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला तर मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालेला आहे दलित व जे उपेक्षित वर्ग होते त्यांचे दुःख त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न हे त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो या अभ्यासक्रमातील बुधाची शपथ ही कथा आपण अभ्यासणार आहोत या कथेमध्ये पाच पात्र आहेत म्हणजे पाच व्यक्तिरेखा आहेत या सर्व व्यक्तिरेखा या आठ ते अकरा या वयोगटातील आहेत हे जे सर्व पात्र आहेत ही पात्रे सातारा जिल्ह्यातील चिंचणी या गावातील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी गौतम बुद्धांचा बुद्ध धर्म स्वीकारला त्यासोबत त्यांच्या लाखो अनुयायांनी खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये देखील बौद्ध धर्म स्वीकारला त्यापैकी चिंचणी या गावातील जे लोक होती त्यातल्या त्यात दलित लोक त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच गौतम बुद्ध यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडला आता हा प्रभाव ज्याप्रमाणे त्या गावातील मोठ्या माणसांवर पडला त्याच पद्धतीनं या गावातील लहान मुलांवर पडलेला देखील आपल्याला दिसून येतो याचे चित्रण या, या कथेमधून अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे अण्णाभाऊ साठे यांनी या कथेमध्ये या, या पाचही पात्रांचं चित्रण अतिशय हुबेहूब व चित्रदर्शी अशा शैलीमध्ये केलेले आहे जणू काही ही, ही पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात या कथेमध्ये जी पाच पात्रे आहेत त्यांची नावे अशी आहेत साहेबू विलास जगू मोहन विश्वास साहेबो हा अकरा वर्षांचा होता आणि त्याचा रंग सावळा आहे तरतरी चेहरा चिंचोळे नाक डोक्यामध्ये टोपी अंगात रेघाची पैरण असा त्याचा थाट आहे तो चौथी या वर्गामध्ये शिकतो आणि सर्व मुलं त्याला रावसाहेब असं म्हणतात दुसरा आहे विलास हा वयानं सर्वात लहान आहे तसाच हा उंचीनं देखील सर्वात लहान आहे त्याचं वय आठ वर्ष आहे त्याची उंची फक्त तीन फूट आहे त्यानं लंगोटी लावून वर शर्ट घातलेला आहे तो रंगानं काळा आहे वाटोळे डोळे गुबगुबीत गाल अरुंद कपाळ किंचित पुढं आलेलं पोट यामुळे तो बदकासारखा दिसतो असं अण्णाभाऊसाठी त्याचं वर्णन करतात त्याला शाळा शिकणे पसंत नव्हते तो गुरं राखीत असे त्याचे जे वडील आहेत ते मुंबईला आहेत आणि तो आणि आई दोघंच घरी राहतात सर्व मुलं त्याला मास्तर असं म्हणतात हा खूप भांडखोर आहे त्याने पोत्याची घडी खांद्यावर घेतलेली आहे आणि तो बोडकाचा आहे तिसरा आहे जगू हा तिसरीमध्ये शिकतो त्यानं आरती विचार घातलेले आहे त्याच्या अंगामध्ये फक्त एक गंजी आहे तो रंगानं गोरा आहे त्यानं पोत्याची खोळ डो दो, डोक्यावर घेतलेली आहे किंचित त्रोटक नाक टपोरे डोळे डोक्याचे केस ताट त्याने आपली टोपी खिशात घातलेली आहे आणि हातामध्ये एक काठी घेतलेली आहे त्याचा आवाज शिरका आहे असं अण्णाभाऊ साठे याने यांनी जगूचं वर्णन केलेलं आहे चौथा जो मोहन आहे हा शाळेत जातच नाही आणि गेला तरी शिकत नाही त्याचं सगळ्यात जास्त लक्ष हे खेळावर आहे तो दहा वर्षांचा आहे लाई त्याच्या आईचा तो खूप लाडका आहे त्याचे वडील मुंबईला असल्यामुळे आई त्याला खूप जपते तो हिरवट म्हणून प्रख्यात आहे त्याने लेंगा घातलेला आहे आणि वर फाटका शर्ट त्याने घातलेला आहे त्याच्या पायामध्ये काहीच वाहनं नाही म्हणजे चप्पल वगैरे नाही पाचवा जो विश्वास आहे तो विलासच्या वयाचा आहे म्हणजे साधारणतः आठ वर्षाचा आहे तो शाळेत जातो तो, तो देखील त्याच्या आईबाबाचा एकुलता एक मुलगा आहे त्याचा लेंगा त्याच्या पायांमध्ये फडफडतो आहे आणि म्हणून त्याने तो दोन्ही हातांनी आवरून धरलेला आहे ही पाचही मुलं सातारा जिल्ह्यातील चिंचणी या गावामध्ये राहणारे आहेत आणि हे जे चिंचणी गाव आहे हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि म्हणून जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्या ते डोंगराची सावली या गावावर पडते ही पाचही मुलं त्या डोंगरामध्ये डोंगरातल्या जंगलांमध्ये करवंद खायला गेलेली होती आणि यांना संध्याकाळ झाली जेव्हा हे संध्याकाळी घरी परतू लागले तेव्हा या कथेमधील जो मास्तर आहे त्याचं मूळ नाव विलास आहे हे आपण मगाशी पाहिलं तर हा मास्तर अचानक एके ठिकाणी थांबतो सर्व मुलं त्याला विचारतात की मास्तर काय झालं तर तो म्हणतो की मी घरी येणार नाही मग सर्वजण त्याला विचारतात की पण काय येणार नाही त्याचे डोळे भरतात म्हणजे डोळे भरून येतात डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो की मला सकाळी आईनं मारलं सर्वजण विचारतात बरं पर का मारलं तेव्हा तो म्हणतो का म्हणजे मोठ्या माणसासनी कामासनी माराय कारण लागतं ते भडवं रेडकू चुकून पाटलाच्या उसांत शिरलं तसा पाटील वरडत घराकडं गेला आणि आईनं मलाच दणकं दिलं मुलं म्हणतात देऊ दे दणकं आई आपलीच आहे पण तो म्हणतो की एक गड्यानू आपण घरला जायचं नाही आपण सारी बुद्ध झालोय कुणाला मारायचं नसतं रेडकानं चूक केली नी मला र का मारलं मी पाटलाच्या उंसात शिरलो होतो वय हा म्हणजे याचा अर्थ त्याच्या आईने त्याला मारलेलं असतं याचा त्याला राग आलेला असतो आणि सर्वजण संध्याकाळी घरी परतत असताना अचानक त्याला, त्याला त्याची आठवण येते आणि तो आता म्हणतो आहे की आपण घरी जायचं नाही मग त्याच्यामागे इतर मुलं सुद्धा म्हणतात की मग विलास म्हणतो मलाही घरी जायचं नाही इतर मुले म्हणतात आम्हालाही घरी जायचं नाही मग मास्तरला खूप आनंद होतो तो म्हणतो काय तुम्ही जाणार नाही ना सर्वजण म्हणतात हो नाही जाणार मास्तर अचानक बोलून जातो बुद्धाची शपथ आणि सग चौघेजण एका सुरात उत्तर देतात हो हो बुद्धाची शपथ आणि अशा पद्धतीनं बोलण्याच्या भानगडीमध्ये त्यांच्याकडून बुद्धाची शपथ घेतली जाते हा पण म्हणतो मे बी बुद्धा शपथ घरला जाणार नाही आणि या पद्धतीनं बोलण्या बोलण्यामध्ये जो घोटाळा होतो सगळेजण शपथ घेऊन चुकतात आणि आता घरी जाण्याची त्यांची वाट जी आहे ती बंद होते मग त्यांच्यासमोर पुढचा प्रश्न पडतो की आता आपण कुठं जायचं घरी नाही जायचं मग कुठं जायचं आणि मग ते चिंचणीकडे बघून विचार करतात की आता आपले आई वडील आपले भावंड आपल्या बहिणी आपली वाड बघतील मग आपण आता कुठं जायचं रात्र होत आलेली होती डोंगरामधून वारा जो आहे तो मोकळ्या माळावरून भन्नाट वाहत होता आणि डोंगराची जी अकराळ विक्राळ सावली आहे ती पूर्ण शेवारावर म्हणजे शेतांवर रानावर पालथी पडलेली होती सगळीकडे शांतता होती ती पाचि जे मुलं आहेत ते अस्वस्थ होतात परंतु आता बुद्धाची शपथ घेतल्यामुळे त्यांचा जो निर्धार आहे तो अगदी पक्का झालेला असतो आणि मग जायचं कुठं या प्रश्नाचा उलगडा ते आता करतात आणि मग शेवटी जगू जो आहे तो चिरक्या आवाजामध्ये म्हणतो की अरं मग कुठे जायचं आता रात होईल मी एखादा वाघ गिळून टाकेल साहेब म्हणतो नाहीतर एखादा तरस येईल आणि या वाघांचं तरसाचं नाव ऐकून सगळेजण खूप घाबरतात आणि त्यांचे विचार जे आहेत ते विचार चक्र गतिमान होतं अचानक मास्तरच्या मनामध्ये विचार येतो आणि तो म्हणतो मग महिला चला म्हला म्हणजे मुंबईला चला आणि सगळेजण चेकाळून म्हणतात खरंच चलाले का आता या सगळ्यांनी मुंबई पाहिलेली नसते आणि त्यांच्यासमोर पाहिलेल्या मुंबईचं चित्र साकार होतं त्यांनी आतापर्यंत मुंबईचं फक्त नावच ऐकलेलं असतं मुंबईचा त्यांनी विचार केलेला असतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येकाचं कुणी ना कुणी मुंबईमध्ये राहायला होतं कामासाठी रोजगारासाठी तिथं गेलेलं होतं मुंबईच्या आठवणी रोज निघायच्या त्यांच्या आठवणी पण यायच्या महिन्यामध्ये एकदा पैसे पाठवले जायचे आठवड्यामध्ये त्यांचे पत्र यायचे आणि या पाचांपैकी साहेबो आणि जगू यांना पत्र वाचता यायची मग ते पत्र वाचून दाखवायची मु मुंबईमध्ये या चिंचणीची जवळपास पन्नास माणसं होती आणि ती वरळीला राहतात एवढंच फक्त या पाच मुलांना माहिती होतं जगू मोहन यांचे वडील जे आहेत ते मुंबईला होते विलास मास्तर आहे त्याचा चुलता मुंबईला होता साहेबरावाचा थोरला भाऊ मुंबईला एका गिरणीमध्ये काम करत होता आणि विश्वासाचा बाप तर तिथं मुकादम होता आणि त्यामुळे या सगळ्यांचं कुणी ना कुणी मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांना मुंबईला जाण्याची घाई झाली साहेबून मात्र एक शंका उपस्थित केली की मुंबईमध्ये आपली माणसं आपल्याला सापडणार कशी घावणार कशी मग एक जण म्हणतो ते सारी वरळीलाच राहतात मोहन प्रश्न उपस्थित करतो वैर पर वरळी कुठं असल आता बघा हे सर्वजण चिंचणी या गावामध्ये राहणारे आहेत त्यांना असं वाटतं की आपण गावामध्ये कुठं राहतो गावा तर गावाच्या आत राहत नाही तर गावाच्या बाहेर राहतो आपण महारवाड्यामध्ये राहतो आणि महारवाडा हा गावाच्या बाहेर असतो आणि म्हणून एक जण उत्तर देतो मास्तरच म्हणतो बघा की आर गावाबाहेर असल म्हणजे वरळी कुठं असेल गावाबाहेर असल, गावा असल। मारुडा का गावात असतो आणि आपली माणसं मारुड्यात असणार म्हणजे ज्याप्रमाणे गावामध्ये आपण मारोळ्यामध्ये राहतो म्हणजे मारवाड्यामध्ये राहतो त्याच पद्धतीनं वरळीमध्ये सुद्धा आपली जी माणसं आहेत ते महारवाड्यामध्ये राहत असतील आणि वरळी हा मारवाडाच असेल म्हणजे मुंबईच्या थोडं बाहेर असेल अशी कल्पना ते करतात आणि मग आयतीच जायचं गाडीत बसून नाहीतर कायम लेका डोंगरात बसायचं नगर बाबा एखादा वाघ फाडून खाईल चला मग मुंबईला आणि अशा पद्धतीनं ते मुंबईला जायला निघतात त्या खिंडीपासून जवळच बिचूत नावाचं एक मैल अंतरावर एक गाव असतं तेच रेल्वे स्टेशन असतं तिथं सगळी मुलं येतात आता या मुलांनी तिकीट वगैरे काढलेलं नसतं त्यांच्याकडे तिकीट काढण्यासाठी पैसे देखील नसतात ती देखील भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते पण तरी देखील ते जी रेल्वे येते त्या रेल्वेमध्ये बसतात आणि बिचूतहून रात्री तीन साडेतीन वाजता ते पुण्याला येऊन पोहोचतात बिचूतहून पुण्याला पोहोचेपर्यंत रेल्वेमध्ये बसलेल्या या सर्वांना त्यांच्या घरची त्यांच्या आईवडिलांची आठवण येते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी भरतं त्यांचा गळा दाटला जातो मास्तरला तर भूकच लागते आणि लहान असल्याने त्याला भूक सहन होत नाही तो रडायला ला लागतो मोहनला थंडी वाजत असते पहाटे जेव्हा ते पुण्याला पोहोचतात तर तेव्हा मास्तरला भूक लागलेलीच होती तो रडत होता आणि म्हणून साहेबू जो आहे तो एका म्हाताऱ्याजवळ जातो हा म्हातारा बिचूतहूनच त्या रेल्वेमध्ये बसलेला असतो आणि तो देखील पुण्याला आलेला असतो पुण्याला आल्यानंतर त्याने त्याचं बोचकं सोडून भाकरी खायला लागलेला असतो आणि मग साहेबू त्याला म्हणतो की पाहुणं आमचं एक गडी रडतोय त्याला लई भूक लागली या वाईज भाकरी देता का आणि मग तो जो म्हातारा आहे तो यांची सर्व विचारपूस करतो तुम्ही की तुम्ही पाच जण आहात कुठून आलात कुठं चाललेल्या आहेत तेव्हा तो म्हणतो की आम्ही पळून चाललोत तो म्हातारा एकदम भडकतो आणि तो त्यांच्यावर खेकसून म्हणतो मग लेका उंडगीच हायसा वाटतं ममईत महशील फुकाट कुत्र्यावानी आईबाप टाकून काय रहाय तुमचं त्या ममईत असे प्रश्न विचारल्यामुळे साहेब जो आहे तो घाबरतो आणि तिथून तो पळत त्या त्यांच्या मित्रांजवळ येऊन पोहोचतो त्या म्हाताऱ्याने त्याला अर्धी भाकर दिलेली असते ती भाकर तो सोबत घेऊन येतो आणि त्या अर्धी भाकर ते पाचही जण खातात रात्री साडेतीन वाजता मद्रास मेल येते आणि ती पुण्याहून मुंबईला जाणारी असते सगळेजण त्या मद्रास मेलमध्ये बसतात आणि त्यांनी तिकीट काढलेलं नसल्यामुळे ते एका कोपऱ्यामध्ये खाली एकमेकांना खेटून बसतात आपण तिकीट काढलेलं नाही म्हणून आपण खालीच बसायला पाहिजे असं ठरून जणू ते तिथं बसतात आणि बसल्या बसल्या त्यांना झोप लागते जेव्हा सकाळ होते तेव्हा मुंबई आलेली असते आणि दादर स्टेशनवर जेव्हा ते बघतात तर तेव्हा तिथं अक्षरशः प्रचंड गर्दी असते लेखकाने त्याला गुराळघाई सुरू झाली होती असं म्हटलेलं आहे तिथं हमाल ओची पळवत होते डब्यातून उतारू उ भराभर उड्या मारून बाहेर धावत होते आणि तिथं एकच एक हलक जो आहे तो उसळलेला होता आता या गर्दीमधून हे पाचही जण धक्के खात पुढे सरकत होते आणि दारावर जो टी सी उभा होता तिकीट चेकर तर त्याची नजर चुकवण्याचा प्रयत्न सगळेजण करत होते एक एक जण बाहेर पडू लागलं चारही जण बाहेर पडले आणि मास्तर मागे राहिला तो तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असतानाच टी सीच्या ते लक्षात आलं आणि टी सीने त्याला बरोबर पकडलं त्याने विचारलं ए कोण तू हा म्हणाला मी 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 मास्तर तसा तिकीट कलेक्टर एकदम पिसाळला तो म्हणाला कसला मास्तर हा म्हणाला मी आपला असाच मास्तर आहे पोरं मला मास्तर म्हणतात माझं नाव इलास आहे हो त्यानं एका दमामध्ये सगळं सांगून टाकलं आणि मग तिकीटवाला साहेब जो आहे तो म्हणाला की तिकीट कुठं आहे हा म्हणाला काढली नाही पैसं नव्हतं कुठनं आलास हा म्हणाला चिंचीसनं चिंचणी कुठं आहे ती ती चिंचिनीत हाय काय मास्तर ओरडला बस एका बाजूला आणि मग तो एका बाजूला बसला जेव्हा सर्व गर्दी कमी झाली उतरलेले प्रवासी चालले गेले तेव्हा तो टी सी बघतो तर एकाच्या जागेवर पाचच्या पाचजण बसलेले होते तो म्हणतो आता तुम्ही कोण रे आणि सगळेजण आळीपाळीने स्वतःची नावं सांगून टाकतात हे सगळ्यांनी तिकीटं काढलेली नसतात आणि ते म्हणतात की आम्ही पळून आलो आहे तिकीटवाला विचारामध्ये बुडतो तो काहीतरी बोलणार एवढ्यात विलास म्हणजे हा मास्तर त्याला म्हणतो मास्तर साहेब हा तर परसाकडं कुठं बसतात हे ऐकून तिकीट कलेक्टर अधिकच घोटाळ्यात येऊन ओरडतो पण इथून सारे आणि सगळेजण तिथून पळू लागतात दादर पोस्टाजवळ आल्यावर ते सुटकेचा निश्वास टाकतात आणि मुंबईला डोळे भरून पाहू लागतात आता ही मुंबई नाना रंगांची नाना जातीची अशी माणसं त्या मुंबईमध्ये राहतात आणि ते, ते सारखे इकडे तिकडे पळत राहतात मोटारींची रीक लागलेली असते सगळीकडे गोंगाट असतो लाल रंगाच्या ज्या बस गाड्या आहेत त्या भन्नात पळत राहतात ट्रॉम ज्या गाड्या आहेत ते मंद गतीनं पुढं सरकत राहतात समोर एक मोठी कापड गिरणी असेल किंवा काही दुसरी गिरणी असेल म्हणजे कारखाना असेल तो त्यांना दिसतो आश्चर्याने ते त्या गिरणीकडे बघतात आणि हे काय असावं असा विचार ते करतात आता त्यांना या गर्दीमध्ये पागोटं घोंगडं लंगोटी काठी मेंढ्रं यापैकी काही दिसत नव्हतं मास्तर चिरक्या आवाजात म्हणतो ए लेकानू ही सडक बघा कशी म्हशीच्या पाठीवाने गुबगुबीत आहे म्हणजे बघा त्या रस्त्याला त्याने कशाची उपमा दिलेली आहे म्हशीच्या पाठीची कारण रस्ता म्हणजे सडक ही काळ्या रंगाची असते आणि म्हैस ही देखील काळ्या रंगाची असते त्याची देखील काळ्या रंगाची असते असं ते बोलत नाही तेवढ्यात एक मोटार आली भरधाव वेगात आली आणि तिने जोरात त्यांच्यासमोरच ब्रेक लावला तशी सगळी मुलं जी आहे ती कंचाळली आणि हेलपाटीवाला ओरडला बचकया म्हणजे वाचले एक पोलीस तिथं आला लोकं जमली आणि घाबरलेलीची मुलं आहेत ती फुटपाथवर आली मोटार पुढे चालली गेली पोलिसांनी त्यांना विचारलं ए किधर जाणे का जगू म्हणाला आम्ही मराठी आहे म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये विचारलं तर हा म्हणतो की आम्ही मराठी आहोत हेलपाठीवाला वैतागला अरे कुठं जायचं साहेब म्हणाला वरळीला मग पोलिसाने त्यांना रस्ता दाखवला आणि मग ते एका मागोमागे चालू लागली पुलाच्या पायथ्याला एका दुमजली बस त्यांना दिसली ती ब पूल चढत होती आणि तिच्या पाठीवर लिहिलेलं होतं वरळी जगू ओरडला अरे वरळी पळा म्हणजे ती वरळीची बस आहे चला पळा तिच्या मागे सगळेजण पळू लागले परंतु मास्तर जो आहे तो त्याचं पोता आवरीत पळत होता आणि पळता पळता न कळत पुन्हा तो रस्त्यावर आला होता आणि मागून एक मोटार येत होती जगू ओरडला आरा मास्तरा मोटार घाबरून मास्तर रस्त्यातच उभा राहिला आणि रस्त्यात उभा राहून रडू लागला घाबरून त्याने खांद्यावरचं पोतं तिथंच खाली टाकलं आणि त्यावर बैठक मारली म्हणजे त्यावर तो बसला रस्त्याच्या मधोमध आणि त्याच्या, मद, त्याच्या पाठीमागे क्षणामध्ये मोटारींची अक्षरशः माळ लागली म्हणजे ट्रॅफिक जाम झाली गाडीला गाडी लागली सगळेजण फोंके देऊन एकदम ओरडू लागले जाणारी माणसं थांबली आणि शेवटी नायला जाणे जगू मोहन विश्वास सगळेजण परत आले आणि मास्तरला त्यांनी विचारलं की मास्तर काय झालं मास्तर हुंकं देत म्हणजे रडत म्हणाला न गामासनी हिममई इथं हात मुताय जागा नाही अन्न नाही मारोडा नाही आणि मला पळायचं जमना म्हणजे या मुंबईमध्ये या रस्त्यांवर काय करावं हेच त्याला सुचत नव्हतं त्याला सकाळी पर्सासाठी जागा देखील मिळत नव्हती शेवटी सगळ्यांनी त्याला फुटपाथवर आणलं आणि निराश होऊन तेच बसकडे बघू लागले जी वरळीच्या दिशेने गेलेली होती आणि शेवटी मास्तराने जे नको करायला तेच केलं त्याने भर रस्त्यावर घाण केली आणि तिथं तो मोकळा झाला तेवढ्या तिथं एक धिप्पाड माणूस आला आणि त्याने विचारलं त्याच्या घोकऱ्या अशा आवाजामध्ये ए कुठं जायचं ते सगळेजण एकदम म्हणाले आमासनी वरळीला जायचंय तो इसम म्हणाला हां चला या तो पुढे चालू लागला आणि सगळेजण त्याच्या मागे चालू लागले त्याचंही वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे त्यानं डोक्याला टॉवेल बांधला होता अंगात फाटका शर्ट घालून तो अर्धी विचार नेसला होता अशा पद्धतीनं थोडक्यात त्याचं वर्णन केलेलं आहे सगळी मुलं पुढे जाऊ लागली गोखळे रोडला येऊन ते तिथं थांबले तर कुंकुम सिनेमापुढे एक म्हातारी शेंगा विकत बसली होती जगुन, पाय पायागाळायला म्हणजे त्याला भूक लागली आणि गुडघ्यावर हात टेकून वाकून तो म्हणाला मावशे वाईचं शेंगा देतीस का साहेबू म्हणाला आमच्यापाशी पैसे नाही ती मास्तर बोलला मला भूक लागली म्हातारी म्हणाली कुणाचं रो तुम्ही हे म्हणाले महाराजचं बुद्ध हाय आम्ही कंच्यागावचं चिंचणीचं वरळी या वरळीला जातो या म्हातारी म्हणाली आणि तो र कोण म्हणजे त्या इस्माकडे त्या अशा माणसाकडे बघून ती म्हणाली त्याच्या नादाला लागू नका तो तुमासने एखाद्या भिकाऱ्याला इकून टाकील सरळ असंच जावा वळूच नका मोर वरळी हाय माड्या हायत्या असं म्हणून त्या म्हातारीनं मुडभर शंगा विलासला दिल्या आणि ती मुलं पुन्हा चालू लागली थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना दुसरी म्हातारी दिसली तू डोक्यावर टोपली घेऊन चालली होती ती म्हातारी मुसलमान होती साहेबू तिच्याजवळ जाऊन म्हणाला आहे कुठं जायचं तुला म्हातारी म्हणाली वरळीला आणि त्या सगळ्यांचा जीव डोंगरा एवढा मोठा झाला आता बघा त्यांना खूप आनंद झाला त्याचं वर्णन लेखकाने कसं केलं आहे त्यांचा जीव डोंगरा एवढा मोठा झाला डोंगरा एवढा अशी उपमा त्यासाठी लेखकाने वापरलेली आहे ते डोंगरात राहतात आणि म्हणून डोंगराएवळ अशी उपमा त्यांनी दिलेली आहे आणि जगूने पुढे होऊन काय केलं तर त्या म्हातारीच्या डोक्यावरची टोपली आपल्या डोक्यावर घेतली कारण त्यांना खूप आनंद झालेला होता साहेब म्हणाला आम्हाने बी वरळीला जायचंय तमा घेऊन चल यो बाबा आमच्या माग लागलाय म्हणजे त्यांनाही कळालं होतं की हा व्यक्ती आपल्याला फसवू शकतो आपल्याला नुकसान पोहोचवू शकतो आणि मग म्हातारीनं चालता चालता त्यांची विचारपूस केली कुठून आलेत काय आले त्या मुलांनी आपली सगळी हकीकत सांगितली ते जेव्हा सांगित वरळीला पोहोचले तेव्हा साडेतीन वाजलेले होते गिरण्या सुटलेल्या होत्या गिरण्या सुटल्यामुळे वरळीच्या रस्त्यांवर माणसंच माणसं होती आणि त्या सगळ्यांमध्ये एक बातमी पसरलेली होती की महाराजची पाच पोरं पळून आल्या ती आता ती म्हातारी त्या पोरांना जेवण घालून घेऊन एका बागेमध्ये उभी होती म्हणजे बघा ती मुसलमान म्हातारी होती परंतु त्या म्हातारीला या पाचवी मुलांची क्यू आली की, की कालपासून ही मुलं निघालेली आहेत ही उपाशी असतील आणि तिने त्यांची जात पात काही न बघता त्यांना जेऊ घातलं आणि ती त्यांना एका बागेमध्ये घेऊन आली जिथं सगळी माणसं येऊ शकतात आणि सारी वरळी त्या बागेकडे बघत होती कारण त्या काळामध्ये फोन न होता मोबाईल न होता काहीच नव्हतं कोणती मुलं पळून आलेली आहेत हा प्रश्न प्रत्येकाला पडत होता आपल्या गावातील तर नाही ना आपल्या ओळखीची तर नाही ना प्रत्येक जण तिथे येऊन बघून जात होतं आणि प्रत्येक घरामध्ये म्हणजे वरळीच्या प्रत्येक घरामध्ये तीच चर्चा सुरू होती माणसं येऊन जात होती बघत होती आणि ते पाच जण जे आहेत त्या म्हातारीच्या शेजारी उभे होते उदास चेहरे करून ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे निरखून बघत होते की यांच्यापैकी कुणीतरी आपलं दिसावं आणि म्हणून त्यांचे जे काय आत्मे आहेत त्यांचं जे मन आहे ते आतुर झालेलं होतं म्हणजे याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की वरळीच्या परिसरामध्ये सर्व दलित जातीची माणसं जास्त राहायला होती आणि ती सर्व कामगार होती चाळीच्या चाळी येऊन त्यांना बघून जात होती शेकडो लोक अक्षरशः जमलेले होते जर यांचं कोण नातलग नाही सापडलं तर यांचं काय करायचं याचा विचार ते करत होते म्हणजे जर यांचे नातेवाईक यांचे वडील काका वगैरे सापडले नसते तर यांनी त्यांची काहीतरी व्यवस्था केली असती म्हणजे जरी ते गरीब असले जरी ते कामगार असले तरी त्यांच्यामध्ये माणुसकी होती पण चिंचणीची माणसं कुठं राहतात याचा तपास देखील काहींनी सुरू केला होता आणि तेवढ्यात एकाएकी एक आवाज आला इलास सायबू आरलेका जगा आणि मोहना हाकडं कुठं आणि इश्वास तूर मोहनचा वडील आलेला होता आणि मोहनच्या वडिलाने अशा पद्धतीने एका दमास सगळ्यांची नावं घेतली आणि मोहनला पोटाशी धरलं तशी पाची पोरं मोठ्यानं रडू लागली त्यांच्या दुःखाचा बाण फुटला त्यांच्या मनावरची ओझी दूर झाली त्यांना आनंदाचे हुंदके येऊन ते अक्षरशः आसरू ठाळू लागली कल्पना करा ती सर्व आठ ते अकरा या वयोगटातील मुलं होती आणि मुंबईपासून साधारणतः चारशे ते पाचशे अंतरा किलोमीटर अंतरावरून ते इथपर्यंत पोहोचलेली होती इथं वरळी या गावाशिवाय म्हणजे या नावाशिवाय त्यांना आपले नातेवाईक कुठं राहतात हे सुद्धा माहिती नव्हतं त्यांना फक्त वरळीला पोचायचं होतं आणि सगळ्यांशी आपले आपोआप भेट होईल असा विचार ते मनात करून तिथपर्यंत आलेले होते आणि म्हणून त्यांचे नातेवाईक भेटल्यामुळे त्यांना अक्षरशः प्रचंड आनंद झाला आणि त्या आनंदाने रडू लागले आणि आजूबाजूला जे बघायला माणसं आलेली होती की ही मुलं आपल्यापैकी तर कोणी नाही ना तर ते सगळे निर्धास्त झाले चला बरं झालं यांना यांचे नातेवाईक भेटले तर अशा पद्धतीनं या सगळ्यांना त्यांचे नातेवाईक भेटल्यामुळे या सर्व मुलांना प्रचंड आनंद झालेला होता मास्तर मोहन विश्वास जगू साहेबू हे एकमेकांकडे बघून भरल्या डोळ्यांनी पह बघत अक्षरशः रडू लागलेले होते आणि मग हळूहळू चिंचणीची सगळीच माणसं तिथं आली आणि त्या पोरांना त्यांनी हृदयाशी लावलं बघा खूप सुंदर शब्द वापरलेला आहे मला खूप आवडलेला आहे हे शब्द की त्या पोरांना हृदयाशी लावलं आणि मग ही जी मुलं रडत होती तर त्याची जागा आता हास्याने घेतली म्हणजे ते हसायला लागले आणि थकलेले जे त्यांचे पाय होते त्यांच्यामध्ये गती भरली गेली आणि त्या अक्षरशः नाचू लागले ते खोलीवर आले आणि खोलीवर आल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झालेला होता आपण बुद्धाची शपथ खरी केली याचा आनंद याचं समाधान त्यांना जास्त होतं आणि त्यासोबत आपण घरीही आलो याचं देखील त्यांना समाधान होतं खोलीत ते आले जवळजवळ बसले आणि त्यांनी हात जोडले डोळे मिटले आणि त्यांचे ओठ थरथरू लागले म्हणजे ते पुढील जो मंत्र आहे तो मंत्र म्हणू लागले बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी तर अशा पद्धतीनं इथं ही कथा संपते मित्रांनो या कथेमधून अण्णाभाऊ साठे यांनी आठ ते अकरा या वयोगटातील मुलांचं विश्व साकारलेलं आहे मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या पाठोपाठ अक्षरशः लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला याचा प्रभाव त्यांच्या मानसिकतेवर झाला बुद्धांचे विचार त्यांनी आपले मानले आणि त्यांचा प्रभाव त्यांच्या पुढच्या पिढीवर देखील पडलेला आपल्याला दिसून येतो या कथेमधील ही लहानगी मुलं बुद्धांच्या विचारांनी आणि अक्षरशः भारलेली आहेत आणि बुद्धाची शपथ घेतल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ती शपथ आपण मोडता कामा नये आणि जो निर्धार आपण केलेला आहे तो निर्धार आपण पूर्ण करावा यासाठी ती मुलं अक्षरशः रात्रीच्या वेळेस चिंचणीसारख्या छोट्याशा गावातून निघतात आणि पुणे पार करत पुढे मुंबईला येऊन पोहोचतात आणि या एवढ्या मोठ्या महानगरामध्ये आपले जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना शोधून काढतात तर अशा पद्धतीने बुद्धांच्या विचारांनी भारलेली एक जी पिढी आहे त्या पिढीचं चित्रण या कथेमधून अण्णाभाऊ साठे यांनी केलेले दिसून येते मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की अण्णाभाऊ साठे यांनी नेहमीच उपेक्षित दलित या वर्गाचं चित्रण आपल्या कथांमध्ये केलेलं आहे आणि या वर्गामध्ये देखील कसं सामर्थ्य दडलेलं आहे आपला शब्द खरा करण्यासाठी ते कसं जीवाचं रान करतात हे त्यांच्या जवळपास सर्वच साहित्यांमध्ये आपल्याला दिसून येतं मग फकीराही कादंबरी असेल किंवा अजून इतर कादंबऱ्या असतील त्यामधील लहान मुलं किंवा पुरुष पात्रे स्त्री पात्रे हे देखील आपल्या विचारांवर ठाम राहतात आणि योग्य अशा विचारांनी वाटचाल करतात हे आपल्याला त्यांच्या साहित्यात दिसून येतं धन्यवाद